विश्वास नाही म्हणा, तुमचा आहे काय कल्पना नाही की ती मॅच जर का मुंबईत झाली असती तर आपण जिंकलो असतो असं काही जणांचं म्हणणं आहे बाबा. जाऊ द्या, पण थोडक्यामध्ये काय, यांना क्रिकेटची मॅच जिंकणं न जिंकण्याच्यात नाही, त्यातनं किती पैसा येतोय तो महाराष्ट्राला जाऊ द्यायचा नाही, तो पण गुजरातकडे नेला पाहिजे. का एवढं का ही पोटशूळ तुम्हाला माझ्या महाराष्ट्रामध्ये, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राबद्दल एवढा पोटशूळ काय? शेतकऱ्यांच्या बाबतीत जे मी सांगतो, मी एक गेल्या आठवड्यामध्येच यवतमाळ वाशिमला गेलो होतो, तिथे प्रधानमंत्री आले होते आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी तिथल्या एका गावातले दाबडी गावाचे शेतकरी प्रयत्न करत होते, नाही भेटू दिलं. दिल्लीला गेले होते शेतकरी दाबडी गावातले, नाही भेटू दिलं. का भेटू इच्छित होते? तर 2014 साली त्या दाबडी गावात प्रधानमंत्री आले होते आणि त्यांनी चाय पे चर्चा, म्हणजे संजयजी तुम्ही सांगितलं त्या स्टेशनवरती चहा विकत असतील वगैरे कल्पना, हा संशोधनाचा विषय होईल, पण 2014 साली त्यांनी तिथे चाय पे चर्चा केली होती. आणि मी त्या दाबडी गावासाठी काय काय करीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय करीन, तुमच्यासाठी काय करीन, मोठमोठ्या थापा मारून गेले. 10 वर्ष होत आली, अजूनही कसला पत्ता नाहीये. आणि शेतकरी तिकडे जायला निघाले, नाही जायला दिलं. प्रधानमंत्री गावात त्या यवतमाळमध्ये येत होते, शेतकरी भेटू इच्छित होते, पोलिसांना सांगून त्यांना बाजूला कोंडून ठेवलं. हे असे पंतप्रधान अगदी कडेकोट बंदोबस्तात येणार आणि जाहीर सभेमध्ये भाईओ बहिणो मित्रो करणार आणि पुन्हा म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकच प्रॉडक्ट किती वेळा तुम्ही पुन्हा नवीन लेबल लावून लॉन्च करणार आहात? म्हणजे माझ्या लहानपणी, आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी, तुम्ही पण असाल ना लहानपणी लहान होतात की नाही, का 38 वर्षाचे होतात? मी लहानपणी 38 वर्षाचा होतो तसं नाही, मी लहानपणी खरंच लहान होतो. त्यावेळेला एक साबण यायचा हमाम, आठवतोय का कोणाला? नाही माहित नाही, कारण गेला आता तो, माझं लहानपण कारण गेलं आणि तो साबण पण गेला. आकर्षक जाहिरात याची, हमाम अप नये पॅक मे. आम्हाला वाटायचं अरे नये पॅक मे, उघडलं तर आतमधला हमाम तोच. तसं यांचं आहे, 2014 साली तेच, 19 लाही तेच आणि 24 लाही तेच, आतला हमाम तोच आहे, बाहेरचं पॅकेट फक्त बदललेलं आहे पण आतमधले मोदी तेच, फक्त आता त्याची वॉशिंग पावडर झालेली आहे. म्हणजे हमाम तोच असला तरी त्याची पॉवर वाढले की भ्रष्टाचारी पक्षात घेतला, आंघोळ केली की साफ. म्हणजे अनेक ज्या काही त्यांनी योजना काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पुढची योजना त्यांची अशी असेल की भ्रष्टाचारी अभय योजना. भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे काय? ते चौकशी करतात कोणी किती पैसे खाल्लेत, किती भ्रष्टाचार केलेला आहे, मग त्यांची ते वर्गवारी करतात, मग त्यांचे सगळे जे यांच्यासारखे जे घरफोडे आहेत त्यांच्यासारखे जे हेरणी करतात की यांनी कितीचा भ्रष्टाचार केलाय, 5 कोटीचा. जाऊ द्या, यांनी किती केलाय, 50 कोटी, ठीक आहे बघू जरा. यांनी किती केलाय, 200 कोटी, जरा थोडं जवळ घ्या. मग यांनी किती केलाय, 70,000 कोटीचा घोटाळा, ताबडतोब घ्या त्याला उपमुख्यमंत्री करा. आपका बाल भी नाही बाका होगा, ये मोदी गॅरंटी आहे. याला मोदी गॅरंटी म्हणायचं, भ्रष्टाचार अभय योजना. आणि आता जो उघड उघड त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, जो सुप्रीम कोर्टाला मी खरंच धन्यवाद देतोय, अगदी वेळेवरती तुम्ही यांचा बिंग फोडलेला आहात. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपयांनी कमवले, 1,000 कोटी. देशातल्या प्रत्येक पक्षाला निवडणूक रोखे मिळाले, शिवसेनेला सुद्धा मिळाले. पण प्रमाण जर का पाहिलं तर यांना 8,000 कोटी, 10,000 कोटी हे एका पक्षाला मिळत आहेत. जो पक्ष दिल्लीत राज्य करतोय, जो पक्ष अनेक राज्यांमध्ये राज्य करतोय, आणि रोखे सुद्धा कसे मिळाले? काही कंपन्यांवरती धाडी टाकल्या गेल्या आणि धाडी टाकल्यानंतर अगदी काही दिवसात, म्हणजे धाड टाकल्यानंतर 8-15 दिवसात निवडणूक रोखे त्या कंपनीतून यांच्या पक्षाच्या खात्यात गेले आणि धाड सत्र थांबलं. मग त्यांची बाजू कोणी घ्यायची? तर आपल्या अर्थमंत्री बाई आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी घेतली. हे म्हणे योगायोग असू शकेल, सरकारने कारवाई केली असेल तर तो सरकारचा अधिकार आहे आणि त्यांनी रोखे दिले असेल तर त्यांची इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे, पट्ट आम्हाला तुमचं. पण आम्हाला पुढचा एक प्रश्न आहे की सरकारने जी कारवाई केली होती धाड टाकण्याची, ती कारवाई ह्यांनी रोखे दिल्यानंतर थांबली का? चालू ठेवायला पाहिजे होती, कारण सरकारला जर वाटत असतील ते गुन्हेगार आहेत, ह्यांनी काहीतरी गुन्हा केलाय म्हणून त्याच्यावर तुम्ही धाड टाकताय, आणि त्यांनी रोखे दिल्यानंतर तुम्ही जर का ती धाड थांबवत असाल
तर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे पैसे हे तुमच्या खात्यात आले म्हणून तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल का करायचा नाही?